प्रश्न आणि आतली बातमी ही खरंच अजित पवार महायुती सरकारमध्ये आहेत, महायुतीमध्ये आहेत, पण अजित पवार तिथे बरं आहेत ना? त्यांच्या पक्षाचं ठीकठाक चाललं आहे ना? पुढे आणखी किती काळ ते महायुतीत तग धरतील असे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्याला सध्याची परिस्थितीसुद्धा तशीच कारणीभूत आहे. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळामध्ये रोज काही ना काही बातमी अजित पवारांविषयी अशी येते की अजित पवार नेमकं किती काळ महायुतीत तग धरतील, निवडणूक पूर्व युती होईल की नाही, छुपा समजावता करायला लावला किंवा वेगळं लढायला लावलं तर अजित पवारांची भूमिका काय असेल, अजित पवारांना खरंच मान सन्मान टिकून राहील त्यांच्या पक्षाचा, इतक्या तरी जागा मिळतील का, किंवा अजित पवारांसोबत जी लोकं आहेत ती ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तिकीट मिळत आहे म्हणून शरद पवारांच्या पक्षामध्ये जातील का? तर तो मूळ पक्ष आहे ज्यांचा फोटो लावून निवडणुकीत 2019 मतं मागितली, जिंकून आलो, त्यांच्यासोबतच पुन्हा जाऊया, त्यांचं नवं चिन्हसुद्धा जोरात वाजतंय, म्हणजे तुतारी वाजतंय म्हणून ते जातील का, अशी वेगवेगळी चर्चा आहे. आणि म्हणून ही जी वेगवेगळी चर्चा आहे त्यावरच या पत्राच्या निमित्तानं आता आपली आतली बातमी आहे. जी चर्चा आहे ती नेमकी का होते आहे त्याची कारण मीमांसा आपण करूया. बाजूला ग्राफिक्समध्ये एक एक मुद्दे मी वाचतोय. अजित पवार महायुतीतून बाहेर का पडू शकतात, एक 5 मुद्दे आम्ही काढले आहेत. त्यातला पहिला मुद्दा, लोकसभा निवडणुकीचा निकाल. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना 4 जागा लढायला मिळाल्या, त्यातल्या 2 जागा अशा होत्या की जिथे ते खऱ्या अर्थानं पक्षाचे म्हणून उमेदवार देऊ शकले. बारामतीमध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांना त्यांनी उमेदवारी दिली सुप्रिया सुळेंच्या विरोधात, आणि रायगडमध्ये विद्यमान खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पुन्हा उभे राहिले. इतर ज्या 2 जागा होत्या त्यातली परभणीची जागा ही महादेव जानकरांना सोडावी लागली, तेही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती लढली. आणि 4 जागा उस्मानाबाद अर्थात धाराशिवची, तिथे भाजपच्या आमदाराच्या पत्नीला तिकीट द्यावं लागलं, तिथे फार दारुण पराभव झाला. थोडक्यात 4 पैकी 1 जागा रायगडची जी होती तीच जिंकता आली. आणि म्हणून मग जो लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे त्यानं जे पारंपरिक मतदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना अजित पवार महायुतीसोबत गेले भाजपसोबत गेले हे आवडलेलं नाही असं स्पष्ट होत आहे असं जाणकारांना वाटतंय. हेच पहिलं कारण आहे की लोकसभा निवडणुकीचा निकाल, त्यातनं बोध घेऊन अजित पवार जर का महायुतीतनं बाहेर पडले तर तेही एक कारण असेल. दुसरं कारण, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत त्यांचा संघर्ष चालला आहे. अनेकांना असं वाटतंय की एकनाथ शिंदेंची शिवसेना, खास करून या शिवसेनेचे आमदार मंत्री आणि अजित पवार आणि अजित पवारांचा पक्ष, या दोघांमध्ये यांच्यापैकी कोण भाजपसोबत, आम्ही की तुम्ही, अशी अहमिका चाललेली आहे किंवा अशी चुरस स्पर्धा चाललेली आहे. शिंदेंच्या नेत्यांना आमदारांना असं वाटतं की आम्ही भाजपचे नैसर्गिक भागीदार आहोत, आमची 28 वर्ष शिवसेना भाजपची युती होती आणि आता त्याच कारणामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजप बरोबर आहे, आमची मतं भाजपला आणि भाजपची मतं शिंदेंच्या शिवसेनेला सहज ट्रान्सफर होतात हे लोकसभा निवडणुकीतही दिसलं. तेव्हा अजित पवारांना सोबत घेतलं किंवा त्यांचा पक्ष सोबत घेतला तर शिंदेंच्या शिवसेनेचंही नुकसान आणि भाजपचंही नुकसान असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतंय. आणि म्हणून मग हल्ली आपण बघतो की कोणी उठतं आणि अजित पवारांवर आरोप करतं किंवा त्यांच्याविषयी मळमळ व्यक्त करतं. त्यामुळं कदाचित अजित पवार असं वाटून घेऊ शकतात की आता पुन्हा आपण विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे जर का लढलो तर आपले दोघांचेही कार्यकर्ते, म्हणजे शिंदेंचे शिवसैनिक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे एक दिलानं मनोमिलन करून काम करणार नाहीत, त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. हेही एक कारण असू शकतं जर का अजित पवार महायुतीतनं उद्या बाहेर पडले तर. तिसरं कारण, भाजपची मतं ट्रान्सफर होणं कठीण आहे, जे लोकसभा निवडणुकीला दिसलं की अजित पवारांची कोणती मतं आहेत जी भाजपला मिळत आहेत
याचा अजूनही भाजप त्या निकालातनं जी आकडे पुढे आली आहेत त्यातनं शोध घेते आहे. खुद्द अजित पवार आणि त्यांच्या पक्षातल्याही लोकांना हे कळलं आहे की भाजपची मतं एकगठ्ठा अजित पवारांच्या उमेदवारांना ट्रान्सफर होणं कठीण आहे. एक उदाहरण देतो लोकसभा निवडणुकीतलं. बारामती लोकसभेमध्ये 6 विधानसभा क्षेत्रांपैकी फक्त खडकवासला विधानसभा क्षेत्र एक असं आहे की जिथे 19,000 मतं ही सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवारांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना जास्त मिळाले. अदरवाईज इतर जे 5 विधानसभा क्षेत्र आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातले त्या 5ही ठिकाणी सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळालं, लीड मिळालं. अगदी अजित पवारांच्या बारामती विधानसभा क्षेत्रातनं 47,381 मतांची लीड मिळाली. खडकवासलामध्ये 2019 लोकसभा निवडणुकीला भाजपच्या ज्या उमेदवार होत्या कांचन कुल यांना खडकवासलामधून 2019 69,000 लीड मिळाली होती. ती लीड एवढी कमी झाली 19,000 आली महायुतीला. तेव्हा भाजपची एकगठ्ठा मतं ही अजित पवारांच्या उमेदवारांना किती ट्रान्सफर होतील याविषयी सर्वांना शंका आहे. जाणकारांनाही आहे, भाजपमधल्या नेत्यांनाही आहे, खुद्द अजित पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही, उमेदवारांना जे आत्ता विद्यमान आमदार आहेत त्यातले काही नाही तर बहुतेक जण हे उमेदवार असतील पुढच्या विधानसभा निवडणुकीला त्यांनाही आहे. आणि म्हणून मग दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये मनोमिलनच नाही तर मग पुन्हा द्रविडी प्राणायाम लोकसभेसारखा विधानसभेला करण्यात काय असेल असा विचार अजित पवार करू शकतात. त्या दृष्टीनं भाजपची मतं ट्रान्सफर न होणे हे सुद्धा एक तिसरं कारण दिसत आहे. चौथं कारण की ज्या कारणामुळं कदाचित अजित पवार स्वतः त्यांचा पक्ष किंवा भाजप किंवा भाजपश्रेष्ठी अजित पवारांना सांगू शकतात की तुम्ही महायुतीतनं बाहेर पडा किंवा बाजूला होऊन वेगळं होऊन लढा, ते चौथं कारण आहे सहानुभूतीच्या लाटेला थोपवणं. वयोवृद्ध शरद पवारांबाबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहानुभूतीची लाट तयार झालं हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसलेलं आहे. शरद पवारांच्या पक्षाने 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले, त्यातले 6 परके उमेदवार होते दुसरीकडनं आयात केलेले, 8 जागा जिंकल्या. सातारची जागासुद्धा पिपाणी या चिन्हाला पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे विजयी आणि पराभूत उमेदवारातला जो फरक आहे मतांचा त्यापेक्षा जास्त मतं पिपाणी मतांनी घेतल्यामुळं शशिकांत शिंदे यांचा पराभव सातारला झाला, नाहीतर ती सुद्धा 9वी जागा ही निघू शकली असती. तेव्हा अशा वेळेस शरद पवारांविषयी ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये कमालीची सहानुभूती निर्माण झाली आहे. आणि मग ती सहानुभूती जर का कमी करायची असेल तर मग सत्ताधारांबरोबर आपण नाही आहोत, त्यांच्याशी आपण काडीमोड केली आहे हे दाखवावं लागेल, तर मग स्वतःच्याही जागा वाढू शकतील. आणि शरद पवारांचा पक्ष आणि त्यांच्याविषयी सहानुभूती कमी होईल का असा जर का विचार पुढे आला आणि त्यातनं जर का अजित पवार आपला पक्ष घेऊन महायुतीतनं बाहेर पडले तर सांगता येत नाही, तेही एक कारण असू शकतं. शेवटचं 5वं कारण जे तात्कालिक कारण असू शकतं ते म्हणजे जागा वाटपाचा तिढा. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांची हे 3 पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक एकत्रितपणे निवडणूकपूर्व युती करून लढतायत. अशा वेळेस जागा वाटपाचा जो तिढा आहे तो जर का काही ठिकाणी सुटला नाही आणि तिथे बंडखोरांचं प्रमाण वाढलं तर तो एक मोठा फटका जसा तिघांना असेल पण अजित पवारांना जास्त बसू शकतो. तसंच समाधानकारक जर का जागा वाटप झालंच नाही, अजित पवारांना 60 जागांपेक्षा कमी जागा दिल्या गेल्या, ज्या दिल्या गेल्या तिथेही विजयाची खात्री झाली नाही किंवा सोबतचे काही जण हे परत गेले आणि मग तिथे अजित पवारांच्या उमेदवारांची वानवा आली, जागा वाटपात काहीच हशील झालं आहे असं वाटलं नाही, तर तात्कालिक कारण म्हणून अजित पवार महायुतीतनं वेगळा होण्याचा निर्णय घेतील का, निवडणूकपूर्वी हे सगळं होईल का की नाही, माझ्या सकट अनेकांना असं वाटतं की निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्यानं सत्ता समीकरणं जुळू शकतात. तिथे अजित पवारांच्या हाताशी नेमके किती आमदार राहतील हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असेल. जर का अजित पवारांनी सायझेबल चंक निवडून आणला तर आणि तरच अजित पवारांना राजकीय भविष्य असू शकेल, नाहीतर आत्ता अजित पवार हे भाजपवरती परावलंबी झाले आहेत ही जी भावना
कार्यकर्त्याच्या त्या पत्रातनं दिसते आहे. ती भावना काय? ती भावना ही आहे की अजित पवारांसारखा नेता 365 days 24/7 काम करणारा रांगडा बेधडकपणे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये लोकांमध्ये काम करत असणारा नेता एकाएकी नम्र मवाळ आणि भाजपवरती परावलंबी झाला आहे. ही बाब जशी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आवडली नसेल तशीच ती आजवर त्यांचं राजकारण जवळून बघणारे असतील, त्यांच्या राजकारणाचं विश्लेषण करणारे असतील, त्यांनाही खटकणारी आहे की अजित पवारांनी मूळ स्वभावातच बदल करून घेतला आहे का, हा तात्पुरता बदल आहे का, की नाही लाडक्या लाभार्थी योजना जाहीर केल्या त्याचा लाभ मिळावा म्हणून हा तात्पुरता मेकओवर आहे, पण हा मेकओवर खरंच अजित पवारांना राजकीयदृष्ट्या फायद्याचा आहे का, की नाही तो कार्यकर्ता सांगतो तसं माहितीत राहा पण रांगडे दादा द्या, कणखर वागा, जे आहे ते आहे, जो निर्णय घेतला आहे तो घेतला आहे, तुम्ही तुमच्यामध्ये गिल्टीपणा किंवा गिल्ट किंवा ती खंत ठेवू नका की मी मवाळ नाही म्हणून आजवर माझं नुकसान झालं आता मला मवाळ व्हायचं आहे. तुम्हाला कोणी बदलवू शकत नाही हे तुम्ही तुमच्या काकांना सोडून दाखवलंय, तसं मग आता भाजपसाठी का बदलताय, ही ती खंत तो कार्यकर्ता व्यक्त करतोय. अजित पवार नेमका काय निर्णय घेतील हे आत्ता या क्षणी सांगता येत नाही, कारण जर का आपण मागे इतिहासात बघितलं, गेल्या 10 वर्षाचा काळ बघितला अजित पवारांच्या राजकारणाचा सत्ताकारणाचा, तर लक्षात असं येतं की अजित पवार मध्येच चोकआउट होतात, मध्येच गायब होतात, मध्येच राजीनामा देतात, मध्येच ते कमबॅक करतात, मध्येच ते हसतात, मध्येच ते रडतात. आता अजित पवार पूर्णपणे मवाळ झाले आहेत. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडलं नसेल तर मग मतदार यातनं त्यांच्यासोबत किती राहील हा प्रश्न आहे. धन्यवाद.